नमस्कार माझ्या बाल मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मज्जेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या नागरत्न चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी एक्सप्लेन करणार आहे इयत्ता 6वीच्या मुलांसाठी इतिहासाचा पहिला धडा, भारतीय उपखंड आणि इतिहास। तर पाहूया आपण कोणते कोणते मुद्दे आहेत आपल्या या धड्यामध्ये। 1.1 इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये। 1.2 भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये। 1.3 भारतीय उपखंड। आता या प्रत्येक मुद्द्यांच्या हिशोबाने आपण अभ्यास करणार आहोत, ठीक आहे। आता इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये। इतिहास आणि भूगोल ह्या दोघांशी एकमेकांचं काय रिलेशन आहे, नातं आहे, ते आपण शिकणार आहोत। एकापाशी आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे विस्ताराने पाहिले। आधी मानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते हे पाहिले। आदिमानव म्हणजे कोण? ते अगदी जंगलामध्ये आपण कसं भटके जमात होतो ना, जनावरांना मारून खायचं, जे भेटेल ते मारून खायचं, असं ते आदिमानव। तिकडे पासून ते तिथपासून तंत्रज्ञानातील बदल। आता आपण आहोत का आदिमानव? आता आपण जंगलामध्ये फिरतोय का? नाही। तर हे जे काही बदल आलेले आहेत तंत्रज्ञानामध्ये, तर तेव्हापासूनचे जे आतापर्यंत झालेले बदल आहेत त्यांचा आपण अभ्यास गेल्या ह्याच्यामध्ये आणि आपण कसे त्याच्याशी जोडले गेलेले आहोत हे आपण शिकलो। अश्मयुगीन संस्कृती। अश्म म्हणजे काय? अश्म म्हणजे दगड। अश्मयुगीन संस्कृती म्हणजे दगड युग होत ना, अश्मयुग म्हणतात त्याला। त्यावेळची जी संस्कृती होती ते नदी काठच्या कृषी प्रधान संस्कृती। हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आपण आढावा घेतला। गेल्या वर्षी आपण काय शिकलो? अश्मयुगीन संस्कृती पासून ते नदी काठच्या कृषी प्रधान संस्कृती म्हणजे लोकांना, म्हणजे त्या काळातील लोकांनी जेव्हा शेतीचा शोध लावला मग त्या लोकांना असं समजलं की आपल्याला अन्नासाठी वणवण फिरायची गरज नाही आहे, आपण अशा प्रकारे शेती करून धान्य पिकवून तेही खाऊ शकतो। जेव्हा माणसाला शेतीबद्दल, कृषी म्हणजे काय? कृषी म्हणजे शेती, तर शेतीबद्दल कळलं मग लोक काय करू लागले? त्यांना काय एअरपोर्टवर खायला भेटण्याशी मतलब आहे? आधी ते लोक वणवण जंगलामध्ये जनावरांना शोधत फिरत असत, आता जेव्हा त्यांना धान्य भेटले खायला मग ते लोक काय झाले? नदीच्या किनारी, आता शेतीसाठी पाणी लागतं हे त्यांना कळलं अनुभवावरून, हळूहळू कळले ते, तर मग ते नदीच्या किनारी राहू लागले, मग नदीच्या किनारी वस्ती होऊ लागली लोकांची, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपण मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आढावा घेतला। इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी। आता इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे भूतकाळ। भूतकाळ म्हणजे होऊन गेलेला काळ, तो भूतकाळ। तीन काळ आहेत, माहिती आहे ना तुम्हाला, शिकलात की नाही तुम्ही? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ। भूतकाळ म्हणजे होऊन गेला तो काळ भूतकाळ। सध्या जो चालू आहे तो काळ आहे वर्तमान काळ आणि पुढे येणार आहे तो आहे भविष्य काळ। तर इतिहास म्हणजे भूतकाळात होऊन गेलेल्या घटनांची सुसंगत मांडणी। आता सुसंगत मांडणी म्हणजे काय? स्टेप बाय स्टेप कळलं ना? आता तुमचा इतिहास काय? तुमचा जन्म झाला तेव्हापासून तुमचा इतिहास सुरू झाला, मग तुम्ही जन्मले,
मग हळूहळू मोठे झाले, मग एक वर्षाचे, तीन, दोन वर्षाचे, तीन वर्षाचे झाले, मग शाळेत जायला लागले, मग तुमची टीचर कोणती होती काय, हा काय झाला, हा तुमचा इतिहास झाला. म्हणजे आधी तुम्ही 10 वर्षाचे होतात नंतर जन्मलात असा आपण इतिहास लिहितो का? नाही. आधी माझा जन्म झाला, मग मी असा असा मोठा झालो, तर तो काय झाला, सुसंगत मांडणी झाली तुमच्याबद्दल. तशाच प्रकारे इतिहासामध्ये सुद्धा भूतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगत मांडणी केली जाते. ठीक आहे? आणि अधोरेखित करा बघू हे वाक्य. ओके. आणि मी शिकवताना ना कधीही पेन्सिल आणि पुस्तक हातामध्ये घेऊन बसायचं. ठीक आहे? जसं जसं मी सांगते ना, इम्पॉर्टंट जे आहे त्याला अधोरेखित करा, तर त्याला अधोरेखित करायचं. ते इम्पॉर्टंट असतं म्हणजे ते इम्पॉर्टंट असतच, कोणत्याही अँगलने तो प्रश्न तुम्हाला विचारला जातोच. ठीक आहे? गुड. आता स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत. अधोरेखित करा हे वाक्य. इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ कोणते? तर स्थल म्हणजे जागा, काल म्हणजे कोणता टाइम होता, ती वेळ कोणती होती, तो काळ कोणता होता, ते व्यक्ती, माणसं आणि समाज. ठीक आहे? तर हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहे. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. ठीक आहे? या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. यांपैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. आता इतिहासामध्ये जे काही घटना घडून गेल्या असतील त्या घटना हवेमध्ये झालेल्या आहेत का, आकाशात झाल्या आहेत का त्या घटना? नाही. कोणत्या ना कोणत्या जागी किंवा जमिनीवर झालेल्या घटना आहेत की नाही त्या? मग आलं ना त्याचं नातं. भूगोल म्हणजे काय? भूगोल म्हणजे भू म्हणजे जमीन, ज्या जमिनीवर झाली ती घटना. मग इतिहास आणि भूगोल एकमेकांशी रिलेटेड आहेत की नाही? त्यांचा आहे ना एकमेकांशी संबंध. एक ठराविक घटना ठराविक जागेमध्ये झाली तर जागेचं नाव आला तर तिथे आला भूगोल. ठीक आहे? म्हणून इतिहास आणि भूगोल हे जे आहेत यांचे नाते अतूट आहे. हा प्रश्न परीक्षेमध्ये येतो. अधोरेखित करा का अतूट आहे. ठीक आहे? भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. आता भौगोलिक परिस्थिती सुद्धा इतिहासावरती परिणाम करते. भूकंप आलं तर आली भौगोलिक परिस्थितीचा परिणाम. एखाद्या जागेवरती वादळ आलं, तुफान आलं, भूकंप आला, दरी कोसळली किंवा ह्या जागेवरती असं असं झालं, तर भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. आता जशी घटना तसे परिणाम. समजलं? एक पर्टिक्युलर मी असं सांगू नाही शकत तुम्हाला. ओके. आता बघा, चला चर्चामध्ये काय सांगितलं या लोकांनी. तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय होतात, म्हणजे कोणते कोणते तुमच्या आजूबाजूला कोणते कोणते व्यवसाय होतात. का बांगड्यांचा कारखाना आहे, कपड्यांचा कारखाना आहे, तर ते सांगायचं तुम्हाला. तुमच्या परिसरात कोणकोणती पिके घेतली जातात. तांदळाचं पीक घेतात, ज्वारीचं पीक घेतात, बाजरीचं पीक घेतात का गव्हाचं पीक घेतात, ते तुम्हाला सांगायचं आहे. आहार, वेशभूषा, घर बांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात. अतिशय महत्वाचं वाक्य आहे. अधोरेखित करा. तर आहार, वेशभूषा, घर बांधणी आणि व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असते. आता भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे सर्व झालं. त्याच्यामध्ये हवामान येतो, पाऊस येतो, थंडी येतो, हो की नाही? मग आता बर्फा प्रदेशात जर तुम्ही राहत असणार
तर तुम्ही तिकडे कॉटनचे कपडे विकणार आहात का? कोणीतरी घेईल का तुमच्याकडून कॉटनचे कपडे? नाही. मग कोणते कपडे विकणार तुम्ही? जर आता बर्फाळ ठिकाणी आहात तुम्ही, तर तुम्ही कोणता व्यवसाय करणार? तुम्ही लोकरीचे कपडे विकणार की नाही? स्वेटर, मफलर, हातमोजे, पायमोजे, सगळे गरम कपडे जेवढे आहेत तेच तुम्ही विकणार की नाही? तोच व्यवसाय करणार की नाही? तिकडे जिथे अतिवृष्टी असते तिकडे छत्री, रेनकोट, पाऊस, त्या हिशोबाने तिकडे धान्य घेतलं जातं, सगळं त्याच्यावरती अवलंबून असतो घर. आता जिथे अतिवृष्टी होते तिथे उतरत्या छपऱ्याची घरे असतात, माहिती आहे ना तुम्हाला, अशी सपाट छपऱ्याची घरे असतात, जेणेकरून जे पाणी असतं ना पावसाचं ते लगेच खाली वाहून जातं. तर ही घर बांधणी सुद्धा त्यावरच अवलंबून असते. व्यवसाय मी बोलली वेशभूषा. वेशभूषा थंड ठिकाणी गरम कपडे घालतात, स्वेटर वगैरे, गर्मीच्या ठिकाणी कॉटन आणि सुतीचे कपडे वापरतात, हो की नाही? आणि आहार, प्रत्येक ठिकाणचा आहार हा तिकडच्या जागेनुसार असतो, ठीक आहे? जिथे अति थंड असतो त्या लोकांचं आहार जरा उष्ण असतं, आणि जिथे उष्ण असतं ते लोक थोडं थंड पदार्थ जास्त खातात, तर हाही त्याच्यावरती परिणाम असतो, ठीक आहे? ऋतू प्रमाणाप्रमाणे सुद्धा आहारामध्ये बदल होत असते, ठीक आहे? तर अधोरेखित करा, हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे. आणि इथे बघा, इथे घरांचे काही प्रकार सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. बघा, हे जे वरचं घर बघितलं ना तुम्हाला, कोणता सिरियल आठवतोय सांगा बघू जरा मला. बघतात सगळेजण तो सिरियल आणि घाबरतो सुद्धा आपण. शेवंताला लिहून पाठवा मला नाव, पाठवणार ना कमेंट मध्ये, बघूया कुणी कुणी ओळखलं. हे घर सेम मला तसंच दिसते. आणि हे बघा, हे अशा प्रकारची घरं, आणि हे असे कौलारू घरं. तर हे आहेत घरांचे प्रकार. आता याबद्दल सुद्धा आपण पुढे शिकणार आहोत. समाज जीवन सुद्धा त्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. आता सांगा बघू, डोंगराळ म्हणजे डोंगरावरती राहणारे लोक, ठीक आहे? आणि आपण जमिनीवरती राहतो, तर आपल्या राहण्यामध्ये आणि त्या लोकांच्या राहण्यामध्ये फरक असतो की नाही? आणि त्या लोकांचं लाईफ जे आहे ते डोंगरावरती राहणाऱ्या लोकांचं किती कठीण असतं त्या लोकांचं. तर डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते, मेहनतीचे असते, त्रासाचे असते. अधोरेखित करा हे वाक्य. डोंगराळ प्रदेशात सुपीक जमिनीची उपलब्धता अगदी थोडी. बघा, फरक स्पष्ट करा मध्ये ना तुम्हाला येईल. डोंगराळ प्रदेशात राहणारे लोक आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांमध्ये फरक स्पष्ट करा. तर हे तुम्हाला मुद्दे आहेत ना, ते लिहिता आले पाहिजेत त्याच्यामध्ये, ठीक आहे? आता डोंगराळ प्रदेशात सुपीक शेत जमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. आता मैदानी प्रदेश म्हणजे सपाट प्रदेश, त्यामुळे शेतीसाठी जमीन सुद्धा त्या लोकांना भरपूर भेटते. आणि डोंगराळामध्ये कसं असतं, खडक पण असतो आणि थोडीशी जमीन सपाट असते. मग खडक, मग थोडीशी जमीन सपाट, मग थोड्याशा जागेमध्ये त्या लोकांना शेती करायला भेटते, ठीक आहे? तर ते अन्न त्यांना पुरेसं होईल का खाण्यासाठी? मग त्यासाठी काय मार्ग शोधला असेल त्या लोकांनी, ते पुढे आहे तुम्हाला बघा. तर त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणावर उपलब्ध असतात, तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात. बघा, फरक स्पष्ट करा मधले मी मुद्दे सांगते तुम्हाला, ठीक आहे? किंवा थोडक्यात माहिती लिहा, डोंगराळ प्रदेशात राहणारी लोक आणि मैदानी प्रदेशात राहणारी लोक, तर तुम्हाला हे मुद्दे लिहिता आले पाहिजेत, ठीक आहे? त्याचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो.
डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते. आता त्या लोकांना धान्य भेटत नाही, मग बिचारे ते उपाशी तर राहू नाही शकत ना. मग त्या लोकांना काय करावं लागतं? शिकार करावं लागतो. शिकार करून मग ते जे काही जनावर त्यांना भेटतं त्याला मारून ते लोक खातात. मग जंगलामधून त्या लोकांना जे काही पदार्थ भेटतात, जसे फळं असतील, कंदमुळे असतील, ठीक आहे, तर ते सुद्धा ते लोक खातात. ओके, अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवन पद्धतीतील इतर गोष्टींमध्येही फरक आढळतो. ठीक आहे, आता इथे त्या लोकांनी काही उदाहरणं दिलेली आहेत, पण असे अशा प्रकारे अनेक फरक त्या लोकांच्या जीवन पद्धतीत आपल्याला आढळतो. ठीक आहे, आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे हे, अधोरेखित करा हे वाक्य. आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान म्हणजे कोणत्या प्रकारचं हवामान आहे, उष्ण आहे, शीत आहे, समशीतोष्ण आहे. पर्जन्यमान म्हणजे पाऊस. तर तिकडचं हवामान आणि पर्जन्यमानावर शेती अवलंबून असते की नाही? मग शेतीतून आपण कोणतं पीक मिळवतो ते. वनस्पती, कोणत्या प्रकारची झाडं तिथे असतात. आणि प्राणी, कोणत्या प्रकारचे प्राणी तिथे असतात. ठीक आहे, इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. त्यांच्या आधाराने त्या त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. ठीक आहे, ज्या प्रकारे हवामान हे जे घटक तुम्हाला वरती दिलेले आहेत ना, त्याच्यावरून लोकांची जी जीवन पद्धती आणि संस्कृती जी असते ती विकसित होते. विकसित होते म्हणजे डेव्हलप होते. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. आता लोकांना जगण्यासाठी ज्या ज्या सुविधा उपलब्ध असतात त्याच ठिकाणी माणूस वस्ती करून दीर्घकाळ राहतो. ठीक आहे, जर आता तुम्ही घर पण घ्यायला गेले कुठे, तर तुमचे मम्मी पप्पा कुठे घर बघत असतात, काय काय बघतात सांगा बघू मला जरा. काय काय बघतात? स्टेशन घराजवळ आहे की नाही, मार्केट जवळ आहे की नाही. हा तर ह्या काय तुम्ही बघताय? सुविधा बघता. जर आपण तिकडे राहायला गेलो तर आपल्याला जवळ स्टेशन पाहिजे, मार्केट जवळ पाहिजे, आपल्याला लागतं ना. तर ह्या काय आहे? आपल्या गरजा भागवण्याचे ठिकाण आहेत. ते जर जवळ असले तर आपण लगेच घर विकत घेतो. मग असं असतं ते. कालांतराने या वस्त्यांचे ग्राम, वसाहती आणि नगरे यांत रूपांतर होते. आता जेव्हा आदिमानवाला जेव्हा शेतीचा शोध लागला त्यावेळी तो नदी किनारी राहू लागला, त्याचं बघून दुसरा राहिला, मग दुसऱ्याचं बघून तिसरा राहिला, असं करत करत एक वस्ती तयार झाली, गाव तयार झालं, मग नगरे तयार झाली. पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे अचानक काही पर्यावरणामध्ये आपत्ती आली. म्हणजे कशी आपत्ती? दुष्काळ. आता दुष्काळ म्हणजे पाऊस न पडणे. ठीक आहे, तर आक्रमणे, बाहेरच्या लोकांची आक्रमणे, जनावरांची आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. आता जर त्या लोकांना रोजचं त्यांचं अन्न, वस्त्र, निवारा हे गरजा त्या लोकांच्या जर पूर्ण होत नसतील, स्पेशली वस्त्र आणि निवारा तर जाऊ द्या, त्याशिवाय ही माणसं जगतात, पण अन्न तर पाहिजे, पाणी तर पाहिजे. तर त्या जेव्हा सुविधा उपलब्ध होत नाहीत तर लोक त्या वस्त्या सोडून दुसरीकडे जातात. ठीक आहे, तर
त्या लोकांना मजबुरीने त्यांची गावं नगर सोडून बाहेर जावं लागतं, त्यामुळे ग्राम वसाहती नगरे उजाड होतात अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात. यावरून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट आहे हे स्पष्ट होते. भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. आता भौगोलिक वैशिष्ट्ये काय काय आहेत आपल्या भारताची? आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे, मोठा आहे आपला भारत देश. त्याच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताची अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिक दृष्ट्या सलग आहे. आता बेट का म्हणतात, बेट कशास म्हणतात? तर जमीन मध्ये मधोमध असते आणि त्याच्या चारी बाजूला पाणी असते त्याला म्हणतात बेट. तर जे आहे ते अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे सोडली तर भौगोलिक दृष्ट्या आपलं जे भारत जे आहे ना ते सलग आहे. समजलं तुम्हाला? जमीन अखंड जमीन आहे, फक्त हे दोनच आहेत आणि ते रिकाम्या जागा भरामध्ये तुम्हाला विचारलं जाईल, त्यामुळे ते अधोरेखित करा. प्राचीन काय अधोरेखित करणार तुम्ही? भारताची अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही जी बेटे आहेत, ही बेटे आहेत. किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा, म्हणजे प्रश्न विचारते तुम्हाला भारतातील बेटे कोणती, तर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. ठीक आहे, अधोरेखित करा हे वाक्य. प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो, त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी भारताचा भाग होते. आता बघा, पाकिस्तान जे आहे ते आणि बांगलादेश हे आधी भारतामधलेच होते. ठीक आहे, भारतामधलेच ते राज्य होते. मग ते स्वातंत्र्यानंतर ते इतिहासामध्ये तुम्हाला येणार आहे पुढे, ते कशा प्रकारे विभागले गेले आणि मग ते वेगळे झाले त्या सगळं माहिती तुम्हाला पुढच्या इतिहासामध्ये भेटेल. तर आधी ते भारतातच होते, नंतर ते भारताबाहेर गेले. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील सहा भूप्रदेश महत्वाचे ठरतात. आता कोणते भूप्रदेश आहेत जे महत्वाचे आहेत आपल्या भारत देशासाठी? तर हिमालय पर्वत आहे ना, हिमालय पर्वत, ते एक. दोन, सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. तीन, थरचे वाळवंट. चार, दख्खनचे पठार. पाच, समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश. सहा, समुद्रातील बेटे. लक्षात ठेवायचे ना हे तुम्हाला. आता हे बघा, हे आहे हिमालय पर्वत. ठीक आहे, सर्वात उंच पर्वत. आता हिमालय पर्वत माहिती द्या मध्ये तुम्हाला विचारलं जाईल. हिंदू कुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. अभेद्य म्हणजे ज्याला भेदू शकत नाही किंवा तोडू शकत नाही अशी भिंत म्हणजे हिमालय पर्वत आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. मात्र हिंदू कुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडीमधून जाणारा खुश्कीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला आहे. खुश्कीचा मार्ग म्हणजे जिकडनं नेहमी व्यापार होत असतो त्यांना व्यापार करण्याचा तो रस्ता आहे. तर हिंदू कुश पर्वतातील कोणता? खैबर आणि बोलन या खिंडीतून, लक्षात घ्या, अधोरेखित करा हे वाक्य, या खिंडीतून जाणारा खुश्कीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो
जोडलेला आहे. चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. कारणे यामध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की हा मार्ग रेशीम मार्ग म्हणून का ओळखला जातो, तर त्याचं उत्तर लिहिताना तुम्ही लिहिणार कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशांत पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते. आता त्यांचा जो व्यापार होता, जो व्यवसाय होता, तो प्रमुख काय होता, रेशीमचा होता. म्हणून तिकडनं रेशीम ने आण केली जात असत, म्हणून त्याला रेशीम मार्ग म्हणतात. ठीक आहे, रेशीम माहिती आहे ना तुम्हाला, ते रेशमाच्या किड्यापासून ते बनवतात ते कपडे येते. कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते. याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. आता तुम्हाला माहितीच आहे की हे जे बाहेरची लोक आपल्या भारत देशामध्ये घुसली, ती कोणता बहाणा करून घुसली, व्यापाराचा निमित्ताने ते लोक आपल्या भारत देशामध्ये घुसले. तर हे जे होते ना आक्रमक, ते लोक याच मार्गाने भारत देशामध्ये प्रवेश करत होते. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले. परदेशी म्हणजे भारताच्या बाहेरील लोक. खैबर खिंड बघा, इकडे दाखवले तुम्हाला खैबर खिंड चित्र दाखवले बघा. आता सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. ठीक आहे, मैदानी प्रदेश म्हणजे सपाट प्रदेश. सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या तीन मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे. अधोरेखित करा हे वाक्य. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध पंजाबापासून पूर्वेकडे सध्याच्या, हे बघा गंगा नदी दाखवली आहे बघा इकडे, बांगलादेश पर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्ये आणि साम्राज्ये याच प्रदेशात उदयाला आली. आता ही नागरी हडप्पा संस्कृती कोणत्या प्रदेशात उदयास आली, तर काय उत्तर लिहिणार तुम्ही? आता इथे झालं ना आपलं, ह्याच्या आधीचा बांगलादेश पर्यंत पसरलेला आहे, इथे झालं ना आपलं. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध पंजाब पासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेश पर्यंत पसरलेला आहे. माहित आहे का तुम्हाला, आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. आता हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे, अधोरेखित करा. आणि हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. ठीक आहे, रिकाम्या जागा भरामध्ये सुद्धा विचारला जातो किंवा एका वाक्यात उत्तरे लिहामध्ये सुद्धा विचारला जातो. तर आफ्रिका खंडातील कोणता वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे, त्याचं उत्तर आहे सहारा वाळवंट. तर सहारा वाळवंट जगातील कोणत्या ठिकाणी आहे, तर आफ्रिका खंड हे त्याचं उत्तर असणार. ठीक आहे, आता इथे बघा तुम्हाला थरचं वाळवंट सुद्धा दाखवलेलं आहे. थरा थरामध्ये तुम्हाला दिसतंय ना वाळवंट. आता ती थरचे वाळवंट, थरचे वाळवंट राजस्थान हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे. अधोरेखित करा हे वाक्य. कोठे पसरलेलं आहे? राजस्थान हरियाणा आणि गुजरात यांच्या काही भागामध्ये पसरलेलं आहे, पूर्णपणे पसरलेलं नाहीये. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोहोचते. अधोरेखित करा हे वाक्य. रिकाम्या जागा भरा मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर घग्गर हे नाव लक्षात ठेवा.
पाकिस्तानमध्ये इतिहास पाकिस्तानमध्ये तिला हाकरा या नावाने ओळखला जातो. अधोरेखित करा हे वाक्य. हाकरा नाव सुद्धा लक्षात ठेवा. राजस्थान आणि पाकिस्तानमध्ये तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहे. ठीक आहे. आता त्या नदीमध्ये पाणी नाही. कोणती नदी? घग्गर नदी. त्याच्यामध्ये पाणी नाही, आता ती कोरडी पडली आहे. त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरलेली आहेत. ठीक आहे. आता 4 दख्खनचे पठार. हा पॅरेग्राफ अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका. एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यांमध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. निमुळता म्हणजे असं कमी कमी होत जातो. ठीक आहे. निमुळता होत जातो. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंद महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळ्यासारखा दिसतो. निमुळता सांगितलं ना, निमुळता म्हणजे त्रिकोणी. आता त्रिकोणी म्हणजे कसं, मोठ्या पासून ते छोटे 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 होत जाणं. ओके ने. तर अशाच प्रकारे हा भूभाग आहे. अशा भूप्रदेशाला द्वीपकल्प म्हणतात. अधोरेखित करा. ठीक आहे. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा पसरलेल्या आहेत. अधोरेखित करा हे वाक्य. रिकाम्या जागा भरा किंवा एका वाक्यात उत्तरे लिहामध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्याचा पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहे. त्याला पश्चिम घाट असेही म्हणतात. अधोरेखित करा हे वाक्य सुद्धा. पश्चिम घाट कशाला म्हणतात? सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असे म्हणतात. पश्चिमेकडे आहे त्याला पश्चिम घाट, पूर्वेकडे आहे त्याला पूर्व घाट असे म्हटले जाते. या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषी प्रधान संस्कृती नांदत होत्या. कुठे? जिकडे पूर्व घाट आहे त्या ठिकाणी या पठारावर जमीन कशी होती? सुपीक होती. तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात. हडप्पा संस्कृतीच्या बद्दल आपण थोडीशी माहिती घेतलेली आहे 5वी मध्ये. आता 6वी मध्ये पुढे पण येणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर त्या काळामध्ये अनेक कृषी प्रधान संस्कृती नांदत होत्या. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते. अधोरेखित करा हे वाक्य. आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्यानंतर इथे अनेक छोटी मोठी साम्राज्ये होऊन गेली. सर्वात मोठा साम्राज्य होता मौर्य. त्याच्यानंतर ते जेव्हा झालं त्यानंतर अनेक छोटे मोठे साम्राज्य सुद्धा तिकडे होऊन गेले. 5 समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई. त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यांवरील बंदरातून परदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे. आता जमिनीवरून तर लोक व्यापार करत होते, पण काही ठिकाणी त्यावेळी एरोप्लेन होते का? नव्हते. ट्रेन होते का? नव्हते. कार, गाडी, बस, टेम्पो होते का? नव्हते. मग लोकांना व्यापार करण्यासाठी समुद्री मार्गाचा अवलंब करावा लागला. मग त्या मार्गामधून ते लोक वस्तूंची देवाणघेवाण करत असत. इथल्या वस्तू तिथे विकायच्या, तिथल्या वस्तू इथे आणून विकायच्या असं. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गानेही म्हणजे जमिनीवरून
व्यापार आणि दळणवळण सुरू झाले. खुश्कीचा मार्ग म्हणजे जमिनीवरून होणारे व्यापार. ठीक आहे, जमिनीवरून पण होत असत, समुद्री मार्गाने सुद्धा होत असत. तरीही सागरी मार्गांचे महत्व कायम राहिले. ठीक आहे, आणि आजही समुद्री मार्गातून दळणवळण होते, हा व्यापार होतो. ठीक आहे. सहा, समुद्रातील बेटे. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. अधोरेखित करा हे वाक्य, आणि पुढे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे बेट म्हणजे काय. एखादी जागा आणि त्याच्या चारी बाजूने पाणी असतं, तर पाण्याच्या मधोमध असलेल्या जागेला बेट म्हणतात. ठीक आहे, गुड. लक्षात ठेवायचं हे वाक्य, विसरायचं नाही, कारण की पुढे तुम्हाला 10वीपर्यंत हेच विचारलं जाणार आहे. त्यामुळे आत्ताचा इतिहास समजला तर पुढचा इतिहास समजेल, आत्ताचा इतिहास नाही समजला तर पुढचा इतिहास काहीही समजणार नाही. ओके, तर लक्षात ठेवा ह्या गोष्टी. तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. कोणत्या समुद्रात आहे? अरबी समुद्रात आहे. लक्षात ठेवा, प्राचीन काळच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्वाचे असावे. का महत्वाचं असणार सांगा बघू. जेव्हा हे लोक व्यापार करून जेव्हा समुद्री मार्गाने प्रवास करतात, तेव्हा तो हे लोक तिकडे बेटावरती उतरतात, थोडी विश्रांती घेतात, आराम करतात, थोडा गॅप घेतात, आणि मग परत पुढचा प्रवास सुरू करतात. तर त्या लोकांना त्याचा आधार झाला की नाही, सतत ते लोक वर्षानुवर्ष समुद्रामध्ये प्रवास करत असतात, महिन्यान महिने समुद्रामध्ये ते लोक प्रवास करत असतात. आता बोटीमधून प्रवास करणे म्हणजे त्याला वेळ लागतो ना, म्हणून त्या लोकांना विश्रांती करण्यासाठी ही जी बेटे भेटली की ते लोक लय खुश होत असत, अरे हा चला थोडं इकडे आता आराम करूया. आता पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी. आता इथे बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, नकाशा दिलेला आहे. तर नकाशा कशाचा आहे हा, तर नकाशा आहे बघा भारत प्राकृतिक नकाशा. ठीक आहे, जेव्हाही तुम्हाला नकाशा दिलेला असतो तेव्हा ही हा नकाशा कशाबद्दल आहे ते तुम्हाला इथे दिलेलं असतं. आता हा भारत प्राकृतिक नकाशा आहे. तर नकाशा जेव्हा तुम्ही बघता त्यावेळी ह्या गोष्टी आहेत जी मी आता सांगते त्या नेहमी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, तरच तुम्हाला नकाशा काय आहे हे समजेल. आता बघा, सर्वात आधी काय बघणार तुम्ही, प्रत्येक नकाशांमध्ये तुम्हाला अशा प्रकारे दिशा दिलेली असते. बघा, बंगालच्या उपसागरच्या खाली दिशा आहे, उत्तर दिशा दाखवलेली आहे ना तुम्हाला वरच्या ठिकाणी बाण करून, ती झाली उत्तर दिशा. म्हणजे त्याच्या समोरची दिशा कोणती झाली, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. म्हणजे एक दिशा जरी दाखवली तरी आपल्याला बाकीच्या दिशा समजतात, हो की नाही. आणि किती किलोमीटरचा आहे हा, 500 किलोमीटरचा नकाशा आहे. ठीक आहे, बाकी सगळी नावं आम्हाला दिसत आहेत नकाशामध्ये काय काय आहे. तर नकाशांमध्ये इथे एक सूची असते बघा, इथे वरती प्राकृतिक भारत सीरे, त्याच्या बाजूला एक चौकोन दिसतोय तुम्हाला, त्या चौकोनाच्या वरती लिहिलं आहे सूची. तर सूची म्हणजे काय, तर आता नकाशामध्ये जे जे चिन्ह तुम्हाला दाखवलेले आहेत तर ते चिन्ह तुम्हाला काय दाखवून देत आहे. तर सगळ्यात वरचं जे चिन्ह त्यांनी तुम्हाला दाखवलेलं आहे ते आहे खिंड. तर बघा इथे दाखवले ना तुम्हाला हिमालय पर्वतच्या ह्या बाजूला, बघा वरच्या बाजूला खैबर खिंड दिसते, त्याच्यानंतर खाली बोलन खिंड दिसते तुम्हाला, इराण आणि अफगाणिस्तानच्या इथे बघा, पाकिस्तानच्या वरती आहे बघा बाजूला, पाकिस्तान आहे ना त्याच्याच बाजूला आहेत वरती, दिसले का तुम्हाला. मग हे आहे खिंड नदी, जेवढे निळे लाईन दिसतात ना तुम्हाला नकाशामध्ये ती नदी आहे. पर्वत, हे असे लाईन जिकडे दिसतात ना तुम्हाला हे पर्वत आहेत. ठीक आहे, बघा इकडे हिंदकुश पर्वत दाखवलेला आहे, हिमालय पर्वत दाखवलेले आहेत की नाही तुम्हाला. आता वाळवंट, हे जे रंग दिसतो ना तुम्हाला जिथे जिथे, इथे बघा तुम्हाला थर वाळवंट दाखवले ना, तर हा आहे वाळवंट. आंतरराष्ट्रीय सीमा, जिकडे अशा प्रकारचे डबल डॉट्स दिसतायत ना तुम्हाला, त्या आंतरराष्ट्रीय सीमा आहेत.
म्हणजे इथे आपला भारत देश संपला, ठीक आहे. आणि हे जे चिन्ह आहे पठार, बघा इथे दख्खन पठार दिलेला आहे तुम्हाला, समजलं ना. तर अशा प्रकारे नकाशा बघायचा असतो. नकाशामध्ये सगळी माहिती असते, फक्त आपल्याला समजलं पाहिजे की कशा प्रकारे आपण ते बघणार, ठीक आहे. म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. या पुस्तकात आता आपण बघा, वरती एक नाव वाचलं की नाही पॅसिफिक, तर ते जे होतं ते तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक आहे. या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे. हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशियाने लिहिलेले आहे. अनामिक म्हणजे हे पुस्तक ज्या माणसाने लिहिलं ना, त्याने स्वतःचं नाव नाही लिहिलं त्या पुस्तकामध्ये, म्हणून तो खलाशी होता. खलाशी म्हणजे कोण? पाण्यामधून प्रवास करणारा, त्याला खलाशी म्हणतात, ठीक आहे. तर त्या खलाशाने ही सगळी माहिती लिहिली, पुस्तक लिहिलं, पण त्याने स्वतःचं नावच नाही लिहिलं त्या पुस्तकामध्ये, ठीक आहे. कारण तुम्ही मात्र लिहिलं तर तुमचं नाव लिहायला विसरू नका, नाहीतर तुमचंही मग अनामिक येईल. करून पहा, भारताच्या नकाशा आराखड्यात खालील ठिकाणांची नोंद करा. बघा आता मी तुम्हाला दाखवला ना नकाशा, तर आता ह्या जागा कुठे कुठे आहेत तुम्हाला मी ते सुद्धा दाखवले. तर हिमालय पर्वत, थरचे वाळवंट कुठे आहे आणि पूर्व किनारपट्टी कुठे आहे हे आता तुम्ही आरामात दाखवू शकता. आणि नकाशा वाचन हे असंच करायचं असतं, समजलं तुम्हाला. हे कायम लक्षात ठेवायचं तुम्ही लोकांनी, अजिबात विसरायचं नाही, ठीक आहे. आता मग पुढचे धडे शिकवताना पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं करू नका, ओके. आता ही बघा, इकडे अंदमान बेट दाखवलेली आहे. अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य अशी ही बेट आहे, ठीक आहे. आणि लोक तिकडे पिकनिक करायला सुद्धा जातात. आता भारतीय उपखंड, हडप्पा आणि मोहनजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत. जेव्हा पाकिस्तान आपल्या भारतामध्ये होतं तेव्हा ते आपल्या भारतात होते, पण जेव्हा पाकिस्तान भारतापासून वेगळं झालं तर ते आता गेले पाकिस्तानात, ठीक आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. अधोरेखित करा हे वाक्य, ठीक आहे. याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्व लक्षात घेऊन या प्रदेशाला याच भूभागातील भारत देशाचा विस्तार म्हणजे कुठपर्यंत पसरलेला आहे आपला भारत देश, आणि महत्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असेही म्हणतात. अतिशय महत्वाचं वाक्य आहे, याला अधोरेखित करा. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला आहे. आता हे जे हडप्पा संस्कृती आहे याची माहिती तुम्हाला पुढच्या धड्यांमध्ये येणार आहे. तर हे नाव मात्र आहे ते लक्षात ठेवा तुम्ही. चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा आणि भारतीय उपखंडाचा हिस्सा नाही, तो ठीक आहे. कोणते कोणते देश? चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाही. अधोरेखित करा हे वाक्य. हे तुम्हाला रिकाम्या जागा भरामध्ये सुद्धा विचारलं जाईल किंवा एका वाक्यात उत्तरे लिहामध्ये सुद्धा हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांचे महत्वाचे स्थान आहे, ठीक आहे. ते आपण हळूहळू जसा जसा आता इतिहासाचा अभ्यास करू ना तसा तसा आपल्याला सगळं डिटेल भेटणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा जो धडा आहे तो पूर्ण झालेला आहे, आणि मी अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला धडा पूर्णपणे समजलाच असेल, ठीक आहे. आणि जर का तुम्हाला काही शंका असतील, काही समजलं नसेल,
तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता, ठीक आहे। लगेच तुमच्या शंकांचं समाधान होईल आणि मी प्रत्येक मुलाच्या प्रश्नाचं मी उत्तर देते, ठीक आहे। आणि लवकरच मी ह्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला अपलोड करणार आहे, त्यामुळे अतिशय निश्चिंत राहा तुम्ही लोक, ठीक आहे। आणि पुस्तकांमधून उत्तरं कशा प्रकारे शोधायची हे सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला। आणि आता जे नवीन नियम आलेले आहेत अभ्यासाबद्दलचे, तर ते पण तुम्ही लक्षात ठेवा। आधी तुम्हाला फक्त स्वाध्यायमध्ये विचारलेले प्रश्नच परीक्षेमध्ये विचारले जात होते, तर आता असं होणार नाही। तुम्हाला धड्यामधून प्रश्न आणि उत्तरं विचारले जातील, स्वाध्यायमधून फार कमी प्रश्नांची उत्तरे विचारली जातील। तर धडे वाचणे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे धडे वाचण्याचा सराव करा, ठीक आहे। तर कोणताही जर प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे, ठीक आहे। अजून काही शंका असतील तुम्हाला तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता, काही शंका नसतील तर एक थँक्स तर लिहू शकता ना तुम्ही मला, आणि लाईक तर तुम्ही केलंच असेल आतापर्यंत, आणि पहिल्यांदा बघितला माझा व्हिडिओ आणि सबस्क्राईब नाही केलाय तर आता सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकन टॅप करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे जे पुढचे येणारे व्हिडिओज आहेत म्हणजे मी सगळे विषय शिकवणार आहे तुम्हाला, ठीक आहे। त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, एक चॅनल नागरत्ना, त्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळे विषय, निबंध लेखन, पत्रलेखन, कथा लेखन, कहाणी लेखन, सगळं मी शिकवणार आहे, त्यामुळे तुम्हाला 10 ठिकाणी शोधाशोध करायची गरज पडणार नाही। हा, आणि आता तुम्हाला शाळेमधून काय अर्जंट दिलं असेल, काय तुम्हाला इम्पॉर्टंट पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये लिहा, मी ताबडतोब तुमच्या ज्या शंका असतील, तुम्हाला काय समजत नसेल तर मी ताबडतोब तुम्हाला त्याचे व्हिडिओ बनवून पाठवीन, ठीक आहे। असं नाही की पहिले धड्याच्या बद्दल, मधले कोणते धडे आहेत, कोणते प्रश्न आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्ही मला लिहू शकता, ताबडतोब तुमच्या शंका दूर करण्यात येतील, ठीक आहे। तर लवकर सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका। जी दुसरी मुलं आहेत बिचारी, ती घरीच बसलेली आहे, त्या लोकांना बिचाऱ्यांना म्हणजे योग्य मार्गदर्शन कुणी करत नाहीये, त्यांना काही समजत नाहीये, तर प्लीज त्या लोकांना तुम्ही माझ्या चॅनलचं लिंक फॉरवर्ड करा, जेणेकरून त्या मुलांचा सुद्धा फायदा होईल। आपला हा चॅनल बनवण्यामागचा हेतूच तो आहे की प्रत्येक मूल हे सुशिक्षित झालं पाहिजे। शिक्षण घेणे म्हणजे आपण किती टक्क्याने पास झालो ते नाही, टक्के किती पडू द्यात तुम्हाला, तुम्हाला शिक्षणातलं किती समजलं ते फार महत्वाचं असतं, ठीक आहे। तर ह्या ज्या काही मी गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला, त्या लक्षात ठेवायच्या आणि प्लीज फॉरवर्ड करा माझे चॅनलचे लिंक तुमच्या वर्गातील मुलांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, सगळ्यांना, ठीक आहे। चला तर मग भेटूया आपण लवकरच ह्याच्या स्वाध्याय बरोबर, तोपर्यंत घरीच राहा आणि सुरक्षित राहा, आणि जर का तुमच्या परीक्षा सुरू असतील तर तुम्हाला ऑल द बेस्ट। बाय बाय।